सासवडमध्ये सत्यशोधक समाजाच्या 150व्या वर्षाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सत्यशोधक समाज परिषदेसाठी संसदेचं अधिवेशन चालू असताना मुद्दाम दिल्लीवरून आलेले आदरणीय शरद पवार साहेब, आपले सगळ्यांचे वैचारिक नेते डॉक्टर बाबा आढाव, संसदरत्न या परिषदेच्या खास अध्यक्षा खासदार सुप्रियाताई, आमदार संजय जगताप, स्वागताध्यक्ष संभाजीराव झेंडे, आमचे मित्र आणि परिषदेचे संयोजक रावसाहेब पवार, ज्यांचं भाषण आपण आत्ता ऐकलं ते प्रकाश पवार, उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर आहेत, माझे मित्र प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे आणि आपण सर्व सन्माननीय बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी ही परिषद आयोजित केल्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. मित्रहो, हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. एका बाजूला आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच आपण केलेला आहे, शाहू महाराजांची स्मृती शताब्दी चालू आहे आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष होत आहेत. आज ही परिषद होत असताना त्याच्यामागची भावना रावसाहेबांनी आणि झेंडेसाहेबांनी आपल्या भाषणात मांडली. झेंडेसाहेबांचं भाषण तर सनदी अधिकाऱ्याच्या भाषणाऐवजी अकॅडमिक एखाद्या अतिशय उत्तम विचारवंताचं भाषण असावं असं उत्तम भाषण होतं झेंडेसाहेब. आज देशामध्ये परिस्थिती खूप गोंधळाची आहे. शेअर मार्केटमध्ये प्रचंड उलाढाल चालू आहे, वादळं येत आहेत आणि अशा वेळेला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शेअर मार्केटवर लिहिलेल्या ज्या वेगवेगळ्या कविता आहेत त्यातल्या एका कवितेने मला असं वाटलं की भाषणाची सुरुवात करावी. कारण फुले हे फक्त त्या काळात महत्त्वाचे नव्हते तर ते द्रष्टे होते, काळाच्या पुढचं त्यांना दिसत होतं आणि आज आणि उद्यासुद्धा ते मार्गदर्शक राहणार आहेत त्याची चुणूक या त्यांच्या कवितेमध्ये मिळते. त्याला ते अखंड म्हणत असत, शेअर घेणाऱ्याच्या गळ्यात भालदोरी, पावतीमध्ये आहे गड्या जडीबुटी सारी. आणि मग शेअर मार्केटमधले घोटाळे जे होतात ते कसे होतात, ते कसे केले जातात याच्याबद्दलची मांडणी 1869 साली आजपासून 150 वर्षाच्या आधी महात्मा फुलेंनी केलेली आहे. एवढा एक संदर्भ सुद्धा फुले काळाच्या किती पुढे होते ते सांगणार आहे असं मला वाटतं. मित्र, सत्यशोधक समाजाचं उद्दिष्ट भेदाभेद मुक्त मानव. या देशामध्ये जाती, धर्म, वर्णव्यवस्था, स्त्री पुरुष सुषमता अशा अनेक गोष्टी होत्या आणि त्या जर आपल्याला बदलायच्या असतील तर मग कशाच्या आधारावर त्या बदलायच्या? बंधुता, स्वातंत्र्य, समता, न्याय ही वैश्विक मूल्य आपण स्वीकारली पाहिजेत आणि त्याच्या आधारावर पर्यायी समाजव्यवस्था, अल्टरनेटिव्ह सोशल सिस्टीम उभी केली पाहिजे, तरच आपल्याला परिवर्तन घडवता येईल. या ध्येयवादाने महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाईंनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून, ज्याच्यामध्ये ओतूरचे डुमरे पाटील आहेत, तिकडे कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे भारतीय कामगार चळवळीला जन्म देणारे आहेत, ज्यांचा उल्लेख प्रकाश पवारांनी केला ते भालेकर आहेत, अनेक मान्यवर आहेत. बंधू भगिनींनो, हा सत्यशोधक समाजाच्या परिषदांचा जो सिलसिला पुढे चालत राहिला तो पवारसाहेब बारामतीमध्ये महात्मा फुले गेल्याच्या नंतर एक मोठी सत्यशोधक परिषद झाली आणि हरी पिराजी धायगुडे हे बारामतीतले गृहस्थ त्याचे संयोजक होते आणि त्याला वक्ता म्हणून बाबासाहेब आंबेडकर हजर होते आणि त्यावेळेला त्यांनी केलेली जी मांडणी आहे ती सुद्धा मला असं वाटतं की आजच्या दृष्टीनं आपल्यासाठी अतिशय मार्गदर्शक आहे. बंधू भगिनींनो, जेव्हा नवी व्यवस्था उभी करायची आहे तेव्हा त्याची मांडणी करताना 5 सूत्र महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी पायाभूत मानली. त्यातलं पहिलं सूत्र जे होतं ते होतं ज्ञान, शिक्षण, पण नुसतं कलेक्शन ऑफ नॉलेज नाही, क्रिएशन ऑफ नॉलेज, ज्ञानाची निर्मिती. आज शिक्षणाचा प्रसार मोठा झाला आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांपासनं, यशवंतराव चव्हाण साहेबांपासनं, पवार साहेबांपासनं खूप मोठे प्रयत्न झाले आणि आज महाराष्ट्र तर
देशामध्ये मोठ्या राज्यांमध्ये नंबर एकवर आहे. केरळ छोटं राज्य आहे, मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर एकवर आहे. पण नुसता प्रसार नाही, क्रिएशन ऑफ नॉलेज, ज्ञानाची निर्मिती हा फुल्यांचा ध्येयवाद होता, ते त्यांचं उद्दिष्ट होतं. त्या दृष्टीने आपण जाऊ शकलो पाहिजे आणि म्हणून या परिषदांची गरज आहे. आज मला यानिमित्ताने पवारसाहेबांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेली काही दिवस मी बघतोय विचारमंथन शिबिरं आयोजित करायला सुरुवात केली आहे आणि तालुक्या तालुक्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये ती होत आहेत. कारण संकट फार मोठं आहे आणि अशा वेळेला आपल्याला जर कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करता आलं नाही तर कदाचित आपले लोक त्याचा सामना करू शकणार नाहीत. ही ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया जी आहे ती मौखिक, लिखित आणि आता तर सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया वेगवेगळ्या माध्यमातून पुढे न्यावी लागते ती. दुसऱ्या बाजूला स्त्री पुरुष समता, आज परिषदेच्या अध्यक्षा आपल्या आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई आहेत. इथे उल्लेख केला रावसाहेबांनी की पवारसाहेबांच्या आई आणि वडील हे सत्यशोधक होते आणि त्या परंपरेमध्ये पवारसाहेबांची जडणघडण झाल्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. मग विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करणं असेल, महिला धोरण असेल, सगळ्यात महत्त्वाचं मंडल आयोगाच्या विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दिल्लीमध्ये घोषणा केल्यानंतर पंचायत राज्यामध्ये 73 आणि 74 घटनादृष्टी राजीव गांधी नरसिंह राव यांनी घडून आणली. त्याच्यामुळे पवारसाहेबांचा सगळ्यात मोठा वाटा होता आणि महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी पंचायत राज्यामध्ये ग्रामपंचायतीपासून पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय, 12 बलुतेदार, अलुतेदार आणि विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी ज्या आरक्षणाची सोय केली 27% आणि महिलांसाठी आधी 33 आणि नंतर 50%, त्याच्यामुळे राजकीय परिवर्तन या राज्यामध्ये घडून आलं. कारण राजकीय प्रशिक्षणाची सोय यत्न झाली. एकट्या ओबीसी भटक्या विमुक्तांमधनं दर 5 वर्षाला 85,000 लोक प्रशिक्षित होऊ लागले. आज मागे वळून बघताना 94 साली पवारसाहेबांनी जे पाऊल उचललं, मला असं वाटतं की 5 लाखापेक्षा जास्त ओबीसी भटके विमुक्त SBC यातनं प्रशिक्षित झाले. मित्र हो, हे राजकीय भाषण नाही, पण महात्मा फुलेंवर बोलायचं म्हणजे फक्त सामाजिक बोलायचं हाही गैरसमज डोक्यातनं काढून टाका. कारण महात्मा फुलेंनी स्पष्ट लिहिलंय, सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. राजकीय सत्ता ही अतिशय महत्त्वाची असते, परिवर्तनाच्यासाठी आवश्यक असते आणि म्हणून या परिषदेमध्ये पवारसाहेब आणि सुप्रियाताईंचं असणं हे का गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येईल. मित्र हो, हे जे एक नवा समाज घडवण्याच्या दृष्टीनं दुर्बल घटक आहेत, तळागाळातले घटक आहेत, त्यांना ताकद देणं, त्यांचं प्रशिक्षण घडवून आणणं, मध्यंतरी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं हे आरक्षण धोक्यात आलं. 11 लाख लोकांना भारतामध्ये मिळालेलं आरक्षण गेलं, पण पुन्हा ते मिळवून देण्याच्या दृष्टीने सुप्रियाताईंनी संसदेमध्ये त्याच्यासाठी भांडण केलं, वारंवार प्रश्न उपस्थित केले, भाषणं केली. राज्यामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली भुजबळसाहेब आणि बाकी सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली, अजितदादांनी आणि सगळ्यांनी, आणि ते पुन्हा प्रस्थापित केलं. मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही फुल्यांचं, शाहू महाराजांचं, बाबासाहेबांचं नाव घेता तेव्हा तुम्ही तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या प्रत्यक्ष राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये ते आणू शकत आहात, हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. नाही तर आजकाल नावं घेणं आणि लिप सर्व्हिस, ओठांनी नुसती नावं घेणं, आजकाल तर तिकडे सुद्धा महात्मा गांधींपासून सगळ्यांची नावं घेतात. म्हणजे मुमे राम आणि दिलमे नथुराम, तर त्यामुळे तो मुद्दा नाही आहे. मुद्दा तुम्ही वागता कसं, आचरण कसं करता. पवारसाहेब, तुम्ही त्या काळामध्ये एका मुलीवर थांबायचा निर्णय घेतला, आमच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्यातनं अशी प्रेरणा मिळाली की बाकीचं आपण काही करू शकू की नाही माहीत नाही, पण एवढं नक्की करू. आणि मी आज आनंदाने आणि अभिमानाने सांगतो, तुमचा आदर्श म्हणून पहिली मुलगी झाल्याच्या नंतर स्वतःचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून घेतलेला हरी नारगे आज इथे उभा आहे, हे मी मुद्दाम सांगतो. बाबा आढावांनी आमचं सामाजिक प्रशिक्षण केलं, समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून महात्मा फुल्यांना, बाबासाहेबांना, शाहू महाराजांना आमच्यापर्यंत बाबांनी पोचवलं. आणि म्हणून आपला मुद्दा होता तो हा की स्त्री पुरुष समतेच्या संदर्भामध्ये
जे दुसरं सूत्र आहे सत्यशोधक समाजाचं, लगेच समाज स्थापन केल्यानंतर 3 महिन्याच्या आत 25 डिसेंबर 1873 सत्यशोधक पद्धतीचं पहिलं लग्न पुण्यामध्ये लागलं. 5 वैशिष्ट्य: हुंडा नाही, खर्च अतिशय कमी, डामडौल नाही, गंडेसाहेब म्हणले तसं कमी खर्चात साधेपणाने लग्न. 3rd वैशिष्ट्य: मुलीने आणि मुलांनी मंगलाष्टकामधून प्रतिज्ञा घ्यायच्या. 4th वैशिष्ट्य: भटजी नाही. त्याचं कारण, लग्न ही 2 कुटुंबांमधली खाजगी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी परका माणूस तिथे असण्याची गरज नाही. नातेवाईक आणि मित्र त्या ठिकाणी साक्षीदार असतील. त्यांनी शब्द वापरला कबुलायत, म्हणजे लग्न हा एक करार आहे, ते एक ॲग्रीमेंट आहे आणि ते 2 बाजूंना मान्य असेल तरच होतं. आणि म्हणून ती मुलगी त्या मंगलाष्टकामध्ये म्हणते, बायकांना या देशामध्ये स्वातंत्र्य नाही, माणुसकीचे हक्क नाहीत. तू आणि मी लग्न करतो आहोत, मला सांग तुझी भूमिका काय आहे. बोलल्यावर आहे मंगलाष्टकामधून. आता बाबा त्यांचा आवाज खूप छान आहे आणि 93 वर्षसुद्धा या सगळ्या उपस्थितांमधले अत्यंत तरुण, अत्यंत उत्साही बाबा आहेत. आणि ते म्हणणार, ते त्यांच्या भाषणाची सुरुवातच कवितेने करणार महात्मा फुल्यांच्याशी, मला खात्री आहे. माझा एकतर आवाजच खराब आहे, त्यात आणखीन तो आजारपणामुळे बिघडला आहे. आणि ही परिषद पुढे चालू राहावी अशी माझी सदिच्छा आहे, त्यामुळे मी गात नाही. तर ती मुलगी जेव्हा कवितेमधून गाऊन त्या मुलाला आवाहन करते, तेव्हा तो मुलगा काय म्हणतो, तो म्हणतो, स्थापाया अधिकार बायकांचे झटतसे मी सदा, अर्पाया नभी किमपीही सर्वस्व माझे कदा. पवारसाहेब आपल्या मार्गदर्शनाखाली रंगनाथ पठारे समितीतर्फे आम्ही अभिजात मराठीचा अहवाल लिहिला, त्याच्या लेखनाची जबाबदारी माझ्याकडे होती. 500 पानाचा तो अहवाल लिहिताना 2500 वर्षाच्या मराठी भाषेचा अभ्यास, एका वाक्यात निष्कर्ष, बायकांचे अधिकार हा शब्द मराठी भाषेमध्ये 2500 वर्षात पहिल्यांदा सत्यशोधक विवाहाच्या ठिकाणी 25 डिसेंबर 1873 वापरला गेला. बायकांचे अधिकार, इथे बायकांची संख्या पण कमी आहे आणि पुरुषांना बायकांसाठी टाळ्या वाजवायची लाज वाटते, त्यामुळे घाबरत घाबरत टाळ्या वाजवू का नको, वाजवू का नको, आपल्याला ईडीची नोटीस तर येणार नाही ना. खरं म्हणजे ताराबाई शिंदेंचा इथे उल्लेख झाला. देशातल्या पहिल्या महिला संपादक तानूबाई बिरजे ही सत्यशोधकाची लेख. महात्मा फुल्यांच्या सावित्रीबाईंच्या परिवारात वाढली, शिक्षण तिने घेतलं, एका सत्यशोधकाची बायको पुढे, आणि तिने देशातली पहिली महिला संपादक तानूबाई बिरजे, जगातली पहिली स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे, जी पुन्हा महात्मा फुल्यांच्या सहकार्याची मुलगी आहे, सावित्रीबाईंची आणि ज्योतिरावांची विद्यार्थिनी आहे. आणि नुसतं एवढं नाही, सावित्रीबाई रोडेंपर्यंत ज्या महिला नेत्या उभ्या राहिल्या त्या चळवळीत, त्याच्यावर आज इथे मला 25 मिनिटं दिलेली आहेत. आणि तसंही मी पुण्याचा वक्ता आहे, आमची पद्धत आहे, एकदा बोलावलं झेंडेसाहेब की परत बोलावतील याची व्यवस्था करून जायचं. त्यामुळे मी फक्त विषय कोणते आहेत तेवढे सांगून पुढे जाणार भरभर. आपल्याला सगळ्यांना बाबांचं ऐकायचं आहे, पवारसाहेबांचं ऐकायचं आहे. तर स्त्री पुरुष समता हे या सत्यशोधक परिषदेचं, सत्यशोधक समाजाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य. आज परिस्थिती बरीच बदलली आहे, पण सगळी बदललेली नाही आहे आणि अजूनही स्त्रियांच्या संबंधी काम करण्याची गरज आहे. म्हणून या परिषदेची गरज आहे. पुढचं सूत्र, जाती निर्मूलन. आणि मग महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केले गेले पहिलं काम काय केलं, जसं सत्यशोधक लग्न लावलं. बाय द वे, या लग्नाचं नेतृत्व सावित्रीबाईंनी केलं होतं असं स्वतः सत्यशोधक समाजाच्या अहवालात महात्मा फुल्यांनी लिहून ठेवलेलं आहे. सत्यशोधक विवाहाचं नेतृत्व पुढे ओतूरला लग्न लागली, नंतरची लग्न सासवडला लागलेली आहेत, पुढे बारामतीमध्ये लागलेली आहेत, सातारा आहे, कोल्हापूर आहे, खान्देश आहे, विदर्भ आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये या चळवळी सुरू झाल्या. वेळ नाही म्हणून एवढंच सांगतो, भटजी कोर्टात गेले आणि म्हणाले, आमचा धार्मिक हक्क बुडाला आणि भरपाई मागितली, एका लग्नाची 6 रुपये, मजुराचा पगार महिन्याचा 1 रुपया आणि एका लग्नाची दक्षिणा 6 रुपये. खटला चालला, खूप मोठी गोष्ट आहे, सगळं सांगत बसत नाही, अनेक खटले झालेले आहेत. पवारसाहेब 1926 साली
मुंबई विधिमंडळामध्ये सत्यशोधकांनी बिल आणलं आणि भटजी कोर्टात जाऊ शकणार नाही अशा प्रकारची तरतूद केली, त्यावेळेचा 15 सेकंदाचा प्रसंग सांगतो। जेव्हा सभागृहामध्ये सत्यशोधकांनी सांगितलं की भटजीला दक्षिणा बुडाली म्हणून कोर्टात जायचा अधिकार असता कामा नये, दक्षिणाचा हक्क हा धार्मिक हक्क असू शकत नाही, तेव्हा फ्रान्सपे पुण्यात निवडून आलेले मोठा विद्वान माणूस ते म्हणाले नाही नाही भटजीला दक्षिणा मिळाली पाहिजे। तेव्हा त्यांना प्रश्न विचारला, भंडारी समाजाचे आमदार होते सत्यशोधक बोले, ते म्हणले रहिमत तुला अध्यक्ष होते विधान परिषदेचे त्यावेळेचे, म्हणले साहेब यांनी सांगावं की त्यांची दाढी ते कशी करतात। फ्रान्सपे वैतागले, म्हणले माझ्या घरी माझ्या हाताने करतो, दॅट्स इट। तुम्ही म्हणताय ना भटजीला लग्नाला बोलवलंच पाहिजे, नाही बोलावलं तर दक्षिणा पाठवली पाहिजे, आमचा न्हावी जर असं म्हणला की माझ्याच हातून दाढी करून घेतली पाहिजे कारण हा माझा धार्मिक हक्क आहे, तो असंही म्हणायला तयार आहे सत्यशोधक असल्यामुळे, की दाढी तुमच्या हाताने तुमच्या घरी करा, पैसे माझ्या घरी पाठवा, चालतंय का? मुंबई विधिमंडळामध्ये याचे 3 खंड आहेत सुप्रियाताई, 3 खंड, पण 3 वर्ष चर्चा चालू होती। मी विधानसभेच्या लायब्ररीमध्ये बसून हे सगळं बारकाईने वाचलेलं आहे, तेव्हा मला आत्ताच आमदार जगताप म्हणत होते की तुम्ही वेळ दिला पाहिजे, काय काय विषय राहिलेत त्यात हा पण एक आहे। आपण पुढे जाऊ मित्र हो, पुढचं सूत्र जे होतं जाती निर्मूलनाचं, त्याच्यामध्ये गुलामगिरी महात्मा फुलेंनी लिहिलं आणि ते अर्पण कुणाला केलं, अमेरिकेतल्या निग्रो चळवळीला। म्हणजे फुल्यांची दृष्टी महाराष्ट्र किंवा भारत नाही आहे, ती जागतिक आहे। तुषार गांधी मला असं म्हणाले की भारतात राहून 150 वर्षापूर्वी जगात आपलं पुस्तक अर्पण करणारा दुसरा भारतीय लेखक कुणी आहे का? संस्कृतमध्ये, हिंदीमध्ये, बंगालीमध्ये, कन्नडमध्ये, मराठीत दुसरा कुणी आहे का? नाही। जे स्वतःला मराठी भाषेचा शिवाजी असं स्वतःच म्हणून घेत होते, त्यात सुद्धा गंमत आहे, त्यांनी स्वतः अशी घोषणा केली आहे विष्णुशास्त्रीजी पळूणकरांनी, आय एम द शिवाजी ऑफ मराठी लँग्वेज, मराठी लँग्वेजचा शिवाजी इंग्रजीत घोषणा करतो की मी मराठी लँग्वेजचा शिवाजी आहे। तर महात्मा फुले एकमेव असं नाव आहे की जे अमेरिकेतल्या निग्रो चळवळीला आपलं पुस्तक अर्पण करतायत। मित्र हो, जाती निर्मूलनाचं मग घरातला हौद खुला करण्यापासून जातीभेद नष्ट करण्याच्या संबंधामध्ये एक प्रचंड मोठं काम जे पुढे 50 वर्षापूर्वी बाबांनी एक गाव एक पांडवठाच्या माध्यमातून पुन्हा इथे सुरू केलं, रावसाहेबांची साथ होती आणि मुख्यमंत्री पवारसाहेब त्यावेळेला तरुण राजकीय नेते ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होते आणि सासवडमध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पसरलं आणि मग नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलं। मित्र हो, ज्याची आजही वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याच त्याच ते पण आधुनिक पद्धतीने नव्या पद्धतीने गरज असते, कारण तुम्हाला माहिती असेल की अलीकडेच राजस्थानमध्ये मेघवाल नावाचा एक मुलगा पिण्याचं पाणी शाळेतलं घेताना शिक्षकांच्या भांड्याला शिवला, त्याला इतकं मारलं शिक्षकांनी की तो मुलगा मेला। त्यामुळे सगळं संपलंय, सगळं बदललंय, आता काही गरजच नाही, हे खरं नाही आहे। आज सुद्धा ज्या प्रकारे बदलतोय आपण हे मी मान्य करतो, पण अजून बदलाची गरज आहे। या पार्श्वभूमीवर पुढचं सूत्र आहे संवाद, परिषदा कशासाठी? चर्चा करण्यासाठी, संवाद करण्यासाठी, या हृदयीचं त्या हृदयी घालण्यासाठी, चिकित्सा करण्यासाठी। आजकाल भीती वाटते, बोलायला गेलं की भीती वाटते, पवारसाहेब आमच्या भावना दुखावल्या, आणि मग लगेचच माणसं अंगावर येतात, पाकिस्तानला पाठवा म्हणतात त्यांना। आता मला तर काही कळतच नाही, 15 ऑगस्ट 47 जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आणि पाकिस्तान तयार झालं, त्यावेळेला जागा जी दिली ना पाकिस्तानला, तर ती किती लोकसंख्या होती त्याप्रमाणे दिली। आता त्यावेळेला हिशोब करून तेवढी जागा त्यांना बाकीची आपल्याला सुधारलं, पण 2014 नंतर नवीन लोकांना पाकिस्तानला पाठवावं लागेल याचा विचारच नाही झाला, हो व्हायला पाहिजे होता। पण आजकाल तुम्ही काहीही बोला, पाकिस्तानला पाठवा। तुम्ही कधी मालक झालात या देशाचे? तुम्ही कधी स्वातंत्र्य चळवळीत होतात? तुम्ही कधी तिरंगा झेंडा लावला? पवारसाहेब, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्सच्या पहिल्या खंडामध्ये असं छापलेलं आहे नेहरूंनी, लोकसभा सेक्रेटरीएटचे ग्रंथ आहेत, अधिकृत ग्रंथ आहेत, की संसदेचं अधिवेशन म्हणजे त्यावेळच्या घटना परिषदेचं अधिवेशन चालू होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहित होते, आणि ही घटना आम्हाला मान्य नाही,
ही घटना रद्द करा हे सांगण्यासाठी संसदेच्या बैठकीमध्ये काही गुंड घुसले. गुंड हा शब्द त्या पुस्तकातला आहे, माझा नाही. कोणाच्या भावना दुखावल्या तर त्यांनी त्या पुस्तकाला काय करायचं ते करावं, कारण सरकारी प्रकाशन आहे. सुप्रियाताई, पुढे वाक्य असं आहे, ते गुंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते, असं वाक्य आहे. मित्र हो, बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री असताना आदरणीय गोळवलकर साहेब भेटायला गेले. मंत्र्यांना कुणीही भेटू शकतं. काय प्रस्ताव दिला त्यांनी? ते म्हणाले, डॉक्टर आंबेडकर, महाराष्ट्रातले मराठे तुम्हालाही त्रास देतात, आम्हालाही त्रास देतात, आपण एकत्र येऊ, आपण महायुती करू आणि यावर धडा शिकू. बाबासाहेब म्हणले, मिस्टर गोळवलकर, तुमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ब्राह्मण महासभा. तुमचं स्वप्न पेशवाई परत आणणं. तुम्ही पेशवाईत आमच्या गळ्यात मडकी अडकवली होती हे आम्ही विसरलेलो नाही, त्यामुळे तुम्हाला आमचा पुळका आलाय, पण आम्हाला कळतं तुमच्या मनात काय आहे. आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही. हे कशात छापलंय? हे जनतामध्ये छापलंय. त्या दिवशी तिथे बाबासाहेबांच्या सोबत सोहनलाल शास्त्री हे बाबासाहेबांच्या परिषदेचे संघटनेचे दिल्लीचे अध्यक्ष उपस्थित होते, त्यांच्या आत्मचरित्रात छापलंय. आणि मित्र हो, मी कागदपत्राच्या पुराव्याशिवाय बोलत नाही. खुद्द संसदेत बोलताना बाबासाहेब असं म्हणले, RSS इज ए पॉइझनस ट्री, विषारी झाड आहे, विषारी झाड. आणि त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात त्यांनी लिहिलं, आम्ही कुणाशीही युती करू, कोणत्याही पक्षासोबत जाऊ, पण RSS बरोबर कधीच जाऊ शकणार नाही, हिंदू महासभेसोबत जाऊ शकणार नाही. कारण पुढे लिहिलंय, हिंदू राष्ट्र इज अ डिझास्टर फॉर इंडिया, हे या देशासाठी महासंकट आहे. आज ज्या दिशेनं हा देश चालू आहे त्याच्यासाठी इतकं परखड बोलायची गरज आहे. कारण काही लोकांना असं वाटेल की ही राजकीयच भाषणं करतात हरी नरके. अहो, असं आहे की आजकाल हे बोलायला सुद्धा संधी असते का? कोणी अशा पद्धतीने आयोजन करतं का? आणि ते केलं तर लोकांकडे वेळ आहे का? आणि म्हणून संवाद, चिकित्सा, विद्रोह आणि शेवटचं सूत्र, ज्या बाजाराचा उल्लेख केला प्रकाश पवारांनी, शेवटचं सूत्र आहे, जमीन, जंगल, हवा, पाणी, सगळी नैसर्गिक संसाधनं ज्याला इंग्रजीमध्ये रिसोर्सेस म्हणतात, त्यांचं फेरवाटप. आणि म्हणून सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. मित्र हो, पवारसाहेब मला आता म्हणत होते खाली बसले तेव्हा की हरी, सत्यशोधक समाज महात्मा फुलेंनी स्थापन केला, पण ते कधी अध्यक्ष नाही राहिले. अगदी बरोबर साहेबांचं निरीक्षण आहे, फुले संस्थापक, अध्यक्ष केलं घोल्यांना. विश्राम रामजी घोले गवळी समाजातला माणूस, बलुतेदार अलुतेदार भटक्या विमुक्तामधला, त्यांच्या घरात ते व्हाईसरॉयचे डॉक्टर असून सुद्धा त्यांची मुलगी बाहुली म्हणायची तिला ते शिकवत होते. तर घोल्यांच्या आईने, ती सनातनी विचाराची बाई होती, नातीला शाळेतनं काढा म्हणून प्रयत्न केला. मुलाने ऐकलं नाही तर या बाईने स्वतःच्या नातीला लाडू खायला घातले आणि त्या लाडवामध्ये बांगड्यांच्या काचा मिसळल्या आणि ती पोरगी पोटात रक्तस्राव होऊन मेली. सुप्रियाताई, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष, त्यांच्या घरात सुद्धा शिक्षणाला इतका विरोध. आणि अशा काळामध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिराव, त्यांचे सहकारी भिडे, त्यांचे सहकारी कोण कोण आहेत, त्याच्यामध्ये लहुजी वसंत साळवे आहेत, राणबा महार आहेत, धुराजी अप्पाजी चांभार आहेत, गणू शिवाजी मांग आहेत, फातिमा शेख आहेत, उस्मान शेख आहेत, म्हणजे ब्राह्मणांपासून दलितांपर्यंत. आणि पुण्यामधले असलेले गंगारामभाऊ म्हस्के किंवा ओतूरमधले असलेले आदरणीय डुंबरे पाटील यांच्यासारखे मराठा समाजातले सगळे सहकारी, खऱ्या अर्थानं सगळा भारत या कामामध्ये एकत्र आहे. आणि म्हणून भिडेवाड्याचा प्रश्न हा आता फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आलेला आहे. मध्यंतरी अजितदादांनी त्या संबंधामध्ये अतिशय विधायक पावलं उचलली, बाबांनी आंदोलन केलं आणि तो प्रश्न सुटण्याच्या दिशेने आता पाऊल पडतंय, याचा मला आनंद वाटतो. परवा मुंबई हायकोर्टामध्ये जी सुनावणी झाली, माननीय भुजबळसाहेब स्वतः हजर राहिले आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली बाबांच्या सहकार्यामुळे, बाबांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रश्न लवकर सुटेल अशी आशा निर्माण झालेली आहे. मित्र हो, माझं भाषण संपवताना 3 गोष्टींचा उल्लेख करून थांबतो.
पहिला सासवड खानवडी हे अतिशय ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या जागा आणि इथून सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. मी रावसाहेब म्हणले तसं ते त्यांचं जन्मगाव आहे का, ते किती वर्ष इथे राहिले किती नाही हे इथं आत्ता बोलायची वेळ पण नाही आणि त्याची गरज पण नाही. पण ते मूळ गाव आहे याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. त्यांचं इथे काही प्रॉपर्टी घर थोडीफार जमीन ही आजही सातबाराला दिसते. त्यामुळे इथून सुरुवात होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती जेंडेसाहेबांनी रावसाहेबांनी आणि तुम्ही सगळ्यांनी केली याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. दुसरं, शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाला पाहिजे ही भूमिका मांडण्यासाठी सत्यशोधक समाजातर्फे महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड लिहिला. त्यावेळी तर ते महत्त्वाचं पुस्तक होतंच, पण आज सुद्धा ते महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं पवारसाहेबांनी जे वारंवार प्रयत्न केलेले आहेत ती मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. मित्र हो, महात्मा फुल्यांचं सगळं साहित्य मराठीत होतं, ते हिंदीमध्ये जावं, इंग्रजीत जावं, बंगालीत जावं म्हणून पहिले प्रयत्न जर केले असतील पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी या संबंधामध्ये समिती स्थापन केली. आणि पवारसाहेब जाहीरपणे मी आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो कारण तुम्ही त्यावेळेला माझ्यासाठी डायरेक्ट टाटासाहेबांशी बोललात आणि टेल्कोमधून एक कामगार हरी नरके याला मंत्रालयामध्ये तुम्ही नेलं आणि आपण बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे खासदार जनार्दन वाघमारे आणि अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली 13 भाषांमध्ये महात्मा फुल्यांचं साहित्य पोचू शकलो. सुप्रियाताई, सावित्रीबाईंचं साहित्य तर आता स्पेन स्पॅनिशमध्ये प्रकाशित होत आहे. भारतातली ही पहिली लेखिका आहे जिचं समग्र वाङ्मय फार लवकर स्पॅनिशमध्ये प्रकाशित होणार आहे. हे आज जगभर पोचतंय मला स्वतःला, त्याचं बाबांना आणि पवारसाहेबांना श्रेय आहे. त्याच्याविषयीची जाहीर कृतज्ञता व्यक्त करायची. आणि शेवटचा मुद्दा उल्लेख करून थांबायचा तो असा की महात्मा फुले किती मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व होतं. सावित्रीबाई ह्या काय प्रकारचं नेतृत्व होत्या. मित्र हो, बघा तुम्ही एकाच वेळेला सत्यशोधक समाज, शेतकऱ्यांच्या चळवळी, कामगारांच्या चळवळी, पण एवढंच नाही सत्यशोधक पत्रकार, सत्यशोधक पत्रकारिता उभी करायची, सत्यशोधक लेखक उभे करायचे आणि तेही आपल्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी सत्यशोधक जलसे, सत्यशोधक कविता, सत्यशोधक तमाशे, सत्यशोधक प्रवचन आणि अगदी वारकऱ्यांचा उपयोग करून घेऊन त्याच्या माध्यमातून आपला विचार पुढे पोचवायचा. किती प्रकारची कामं आहेत. म्हणजे त्यांची पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी आहे. आता पुण्यावरून आपण इथे येतो सासवडला तेव्हा तो जो बोगदा आहे आपला, तर तो किंवा पलीकडे, सॉरी इकडे नाही पलीकडे कात्रजला जो बोगदा आहे तो, कात्रजला आहे तो, सॉरी माफ करा, तो बोगदा काय झालं आहे आमच्या डोक्यामध्ये, तर शाहिस्ते खान, त्याची बोटं, तो लाल महाल. आणि त्यावेळेला सुप्रियाताई ते गेले एका बाजूला आणि बैल सोडले दुसऱ्या बाजूला, कात्रज घाट पॉलिसी, त्यामुळे दिवेघाट कात्रज घाट असा गोंधळ. तर एका बाजूला बोगदे, धरणं, पूल, इमारती, बडोद्याचा उल्लेख फार योग्य झाला. सयाजीराव गायकवाड दरबारामध्ये महात्मा फुलेंना बोलवत आहेत, सगळ्या मान्यवरांना बसवत आहेत आणि महात्मा फुले शेतकऱ्याचा आसूड वाचतायत. मला हे प्रारूप पुन्हा दिसलं ते पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीने बाबांना बोलवायचे आणि बाबा अतिशय अधिकारवाणीनं सांगायचे बाबा आढाव, हे आत्ताचं महात्मा फुल्यांचं मला स्वतःला असं वाटतं की रूप आहे. आणि सयाजीरावांचं, शाहू महाराजांचं, शाहू महाराजांचं शरद पवारसाहेब आहेत. आणि म्हणून मित्र हो, एका बाजूला सत्यशोधक चळवळ वाढवायची, उद्योगधंदे, व्यापार, पुण्यातनं, हडपसरमधनं, सासवडमधनं भाजी फुलं फळं मुंबईला पाठवायची. बरं, भाजीपाला वगैरे ठीक आहे इथपर्यंत, फुलं ठीक आहेत, पुढे सोन्याचे दागिने बनवण्याची संपूर्ण भारतातली जी मोल्ड्स आहे, मुशी आहेत, त्याची होलसेल एजन्सी महात्मा फुल्यांच्या कंपनीकडे. बरं, इथपर्यंत ठीक आहे. पुस्तकं प्रकाशित करायची, पुस्तकं विकायची, पुस्तकाची दुकानं, कारण ग्रंथ संस्कृती वाढली पाहिजे. आणि ज्याचा वज्रसूचीचा उल्लेख झाला त्याच्यातनं भंडारी समाजाच्या तुकाराम तात्या पडवळांनी पुढे पहिला बौद्ध विचारावरचा ग्रंथ लिहिला, जातीभेद विवेकसार, असं नवं लिहून घ्यायचं, ते प्रसिद्ध करायचं, ते लोकांपर्यंत पोचवायचं. आणि त्याच वेळेला फुले पुण्याचे आयुक्त आहेत, कमिशनर पुणे, म्हणजे एका वेळेला उद्योगपती, व्यापारी, शेअर मार्केटवर कविता, शेतकऱ्यांची आंदोलनं, शेतकऱ्यांचं नेतृत्व, सोन्याचे दागिने, पुस्तकं प्रकाशित करणं,
भाजीपाला इथून मुंबईला नेणं, कल्पना करा तुम्ही, हे जर ते 125 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी करत होते तर त्यांची लेकरं म्हणवणाऱ्या तुम्ही आम्ही किती मल्टी डायमेन्शनल असलं पाहिजे. आणि शेवट करतो, मला स्वतःला हा वारसा, हा दृष्टेपणा, हे आजच्या काळाशी बांधून उद्याचा भारत घडवणं याच्या संबंधामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत झेप असलेला एकच नेता दिसतो आणि ते आहेत पवार साहेब. आणि ते आज इथे उपस्थित आहेत. मी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. एक प्रश्न आला आहे खरं म्हणजे, पण मी त्याच्यावर बोलणं बरोबर नाही, कारण प्रश्न असा आहे की आज सर्व राजकीय पक्ष गप्प का आहेत. असं आहे की ज्या प्रकारची भीतीची, दहशतीची एक पद्धत निर्माण केली गेलेली आहे, यंत्रणांचा गैरवापर चालू आहे, न्यायालयावर सुद्धा दबाव टाकला जातो आहे, हे या देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात कधीही घडलं नव्हतं, आणीबाणीतसुद्धा घडलं नव्हतं. ते आता चालू आहे आणि त्याच्याशी लढायचं असेल तर मला तरी असं वाटतं की डॉक्टर बाबा आढाव आणि शरद पवार यांच्यासारखे लोक एकत्र आले तरच फक्त मार्ग सापडू शकतो. त्या दोघांनाही दीर्घायुष्य लाभावं, आरोग्य लाभावं, आनंदी जीवन लाभावं आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी दीर्घायुष्य त्यांना मिळावं. आणि या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणखीन परिषदा सुरू व्हाव्यात आणि तिथे जमलं तर आमच्यासारख्यांना सुद्धा बोलवावं असा स्वार्थ व्यक्त करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.